रात म्हणती आम्हाला मिळत लागणं काय करायचं ती पण जवाहरंगे पाटील म्हणतील ती उमेदवार आहेत तवा करू आता काय करावं आपल्याकडे कोणी येणार हे शेता शेतात बांधावर मराठ्या माणसाची चर्चा आहे. तुम्ही इकडेच बसता आणखी ना याच्यातले काही जण त्याचा तोरा गाजीतील. मी हे तरच सगळे मी हे तरच मराठा आहे मी हे तरच अमुक आहे त्या मंगल कार्यालयात बैठक घेईन नाही तर कुठं एखाद्याच्या गोळांमध्ये बैठक घेईन आणखी ना त्याच्यात तोरा दे आपल्याला होतकुरू पोरांपर्यंत पुढच्या गावा काळात जावं लागणार यांना जर असं करायचं असलं माझ्या गोरगरिबांचे प्रश्न थोडा चालला आपल्याला होतकुरू पोरांपर्यंत पोहोचणे आला गावागावातले ही काय पद्धती राष्ट्रीय पक्ष काढा का मी आपलं ठरलं काय तुम्ही करता काय आपल्याला होत करू पुरो शोध नाही कुठल्या परिस्थितीत यांच्या भरासावर जर म्हणलं ना आपला कार्यक्रम लागत खूप हुशार केलं यांनी आपल्याला आपला मायबाप गोरगरीब मराठा करोडो समाज आहे ना ह्यो प्रचंड खुशी आरक्षण मिळतंय म्हणून त्याची लढायची तयारी आणि चांगल्या चांगल्या नेत्याला पाडायची सुद्धा तयारी ती फक्त ही मनमानी एखाद्या आपल्याला भरू शकते हे आपल्या या काही जणांची त्यांना हुजरेगिरी प्रत्येक वेळेस करायला लावलेली लागलेली नेत्याची आणि पक्षाची यांच्यापासून फटका बसू शकतो याने मात्र ह्या याने आपल्याला खूप सावध केलं 100% सांगतो तुम्हाला आपल्याला होत करू पोरांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना पुरं बळपुरी नाही आपल्याला इथून पुढच्या काळात सर्वसामान्य मराठा एका जागेवर त्याला काही देणं गेलं नाही तुम्ही मासे मावशाकडे जा सगळ्या गावागावातल्या त्या म्हणतात मग आपल्याला लेकरू त्याला आरक्षण मिळेल ते मोठं होईल जे ते म्हणते तेच करायचं म्हाताऱ्या माणसं म्हणतात मग आपला नातू मोठा होईल ते म्हणते तेच करायचं हे जे थोडे आहेत हे संभ्रमित वातावरण करते ते उभा राहिला त्याचं म्हणता फुटून येच ये उभा राहिला त्याचं म्हणतो काय करायचं कोणाचा फुटवून कोणाचा फुटून दे तुला काय त्याचं पोर काय कधी तुला करायचं काय त्याचं पडून दे नाही तर वर धुऱ्या होऊन द्यायचं तुला काय करायचं तुम्हाला उद्योग शिकेला कोणी येऊ तुमची लढाई तुम्ही लढा ना तुमच्या पोरांसाठी तुम्ही जे कोण दाखवणार तुम्हाला सांगितलं कोणी उद्योग हे उभा केल्यावर ते पडत पडू दे ना हे मत तर घेईल मराठ्याची शक्यता दाखव